नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर बघा मंडळी तुम्हाला फक्त चिमुडभर ही पावडर टाकायची ती फक्त कोमट पाण्यामध्ये अर्ध्या ग्लास कोमट पाण्यामध्ये मंडळीनं तुम्हाला सांगतो तुमचा एक तासामध्ये कसलाही ताप हा कमी होणार आहे जुनाट सर्दी असू द्या वातावरणाच्या बदलामुळे सर्दी होऊ द्या सुजलेला तुमचा घसा असेल ती तुम्ही विसरून जा फक्त एक तासामध्ये मलेरियासारखा आजारसुद्धा यानं बरा होतो मंडळींनो हा उपाय आयुर्वेदामध्ये खूप खास असा सांगितलेला आहे हे चिमूटभर आपण जे वापरलेलं आहे ती पावडर कशाची आहे आणि आपण केव्हा हा उपाय करायचा आहे संपूर्ण व्हिडिओ पहा आपल्याला लक्षात येईल मंडळीनं बघा आपण ती प्रोसेस सुरू करूया ज्या प्रोसेसनं आपण हा उपाय तयार केलेला आहे बघा याच्यासाठी आपण काय केलं आहे दालचिनी घेतलेली आहे आपल्या सर्वांच्या घरामध्ये दालचिनी असतेच मसाल्याचा एक उत्तम पदार्थ म्हणून दालचिनी असतोच तर दालचिनी घेतल्यानंतर आपल्याला दालचिनी कुठून घ्यायची आहे तुम्ही खलबत्त्याच्या साहाय्याने किंवा मिक्सरच्या साहाय्याने करा परंतु आपल्याला दालचिनी साधारणपणे एक ते दोन चिमूटभर लागणार आहे फक्त दोन चिमूटभर लागणार आहे त्यामुळे आपल्याला कमीत कमी दालचिनी वापरा दालचिनी चवीला तिखट गोड असते दालचिनी उष्ण असते दीपक असते पाचक असते मूत्रल कपनाशक स्तंभ गुणधर्माची आहे मनाची अस्वस्थता सुद्धा कमी करण्याचं काम दालचिनी करत असते यकृत अर्थातच लिव्हर याचं कार्य सुधारण्याचं काम दालचिनी करत असते स्मरणशक्ती वाढवते दालचिनीचा उष्मांक मूल्य जे आहे ते तीनशे पंचावन्न आहे बघा आपल्याला काय करायचं मग याची पूड झाल्यानंतर ती पूड आपल्याला काय करायचं पाण्यामध्ये साधारणपणे अर्धा ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यायची चांगल्या प्रकारे उकळी आल्यानंतर ते आपण कोमट करण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे थंड करण्यासाठी ठेवायचं आहे कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला आणखीन एक पूड तयार करायची आणि ती म्हणजे काळी मिरी काळी मिरी ही सर्वांना आपल्याला माहीत आहे या काळी मिरीचे सुद्धा काही दाणे घ्यायचे आहेत आणि त्याची पूड करायची ती आपल्याला फक्त चिमूटभर लागणार आहे चिमुडभर ही मिरी पूड आपल्याला ॲड करायची आणि ह्या पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला आणखीन एक पदार्थ आणखीन एक गोष्ट टाकायची आणि ती म्हणजे मध कोणत्याही कंपनीचा असू द्या प्युअर मध असेल आ, तो टाका पतंजलीचा टाका डाबरचा टाका कोणताही टाका फक्त प्युअर असावा आणि हा मध आपल्याला साधारणपणे एक चमचा आपल्याला हा मध ॲड करायचा आहे बघा हे मिश्रण व्यवस्थित मिक्सअप करा तसं कोणताही पदार्थ टाकल्यानंतर मिक्सअप व्यवस्थित झालं पाहिजे मिक्स, मिक्स केल्यानंतर आपल्याला हा अर्धा ग्लास दिवसभरामध्ये केव्हाही प्यायचा खरं तर तुम्हाला जर ताप आलेला असेल जुनाट सर्दी असेल किंवा तुम्हाला वातावरण ऋतू बदलामुळे सुद्धा सर्दी होऊ शकते सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुमचा घसा थोडासा जरी दुखायला लागला की वेगळा काही संशय येण्यापेक्षा हा उपाय करा सुजलेला घसा तुमचा बरा होईल घशाची खवखो बरा होईल आणि तुमची सर्दी ताप खोकला हे तर लगेचच एक तासात तुम्हाला फरक पडणार आहे इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय आपण नक्की कराल अशी आशा, आशा हा उपाय केल्यानंतर आवडल्यानंतर मात्र एक कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारांना नातेवाईकांना त्यांच्या आरोग्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला पुन्हा एकदा सांगतो आपण हा चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबही करा धन्यवाद